हजर जबाबीपणामध्ये जिथल्या तिथे उत्तर देण्यामध्ये ज्यांचा पहिला नंबर लागतो अशी मिथुन रास। या मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना अनेक चांगल्या नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे। नोकरीच्या संदर्भात मोठे बदल होतील, कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही आनंदाने वेळ घालवताना दिसाल। पण हे सगळं जरी खरं असलं तरी काही नवीन आव्हानांचा सामना सुद्धा तुम्हाला करावा लागू शकतो, आणि तो कशा प्रकारे करायचा आहे किंवा ज्या काही समस्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहेत त्यावर उपाय काय करायचा आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मित्रांनो, तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही आमची छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला आता वळूया मिथुन राशीकडे। ज्यांच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता असते, उत्तम ग्रहणशीलता असते, ज्यांची स्मरणशक्ती सुद्धा चांगली असते, ज्या तर्कशक्तीने प्रश्न सोडवतात, आकलनशक्ती तर विचारायलाच नको, हे सगळं ज्यांच्याकडे असतं अशी मिथुन रास। अशा या मिथुन राशीला सप्टेंबर महिन्यामध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, काही बाबींमध्ये त्यांना सावधही राहावं लागेल। तसं तर नोकरीत परिस्थिती नक्कीच चांगली राहील, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, कामाच्या संदर्भात दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला थोडासा थकवा सुद्धा जाणवू शकतो। पण तुमच्या कामासाठी मात्र परिस्थिती अनुकूल आहे, यात काही शंकाच नाही। याशिवाय व्यवसाय करणाऱ्या जातकांना सुद्धा काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, तुम्हाला सर्व सरकारी नियमांचं पालन करावं लागेल, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणून कुठलेही नियम मोडू नका। तसं आव्हानं असले तरी काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं ना तर अपेक्षित यश तुम्हाला मिळेल, यात काही शंकाच नाही। त्याचबरोबर तुम्हाला लांबचा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो। आता हा लांबचा प्रवास तुम्हाला सुखकारक आणि लाभदायक ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रवासाला बिनधास्त जा। या काळात एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याचे योग सुद्धा आहेत। तुम्ही जे कुठलं काम करताय, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचं काम, तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडी अतिरिक्त मेहनत करावी लागेल आणि थोडा वेळ द्यावा लागेल, आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडासा ताण सुद्धा जाणवू शकतो। पण तुम्ही तुमच्या बुद्धीने प्रत्येक समस्येवर मात करण्यात यशस्वी व्हाल, हेही तितकंच खरं। आता बोलूया जी लोक प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रेमविवाहाची शक्यता वाढत आहे। विवाहित जातकांविषयी बोलायचं झालं तर तुमच्या नात्यासाठी हा काळ जरा चढ उतारांनी भरलेला असणार। तुमचा जोडीदार तिच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे अधिक झुकलेला दिसेल, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। काही वेळा समोरची व्यक्ती कटू गोष्टी सुद्धा बोलू शकते, पण तरी देखील तुम्ही दोघांनी मिळून नात्यात तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि वाद टाळायचे आहेत। पती पत्नीने कुठल्याही प्रकारचे वाद या महिन्यात आवर्जून टाळा, कारण की घरातलं वातावरण त्यामुळे खराब होऊ शकतं, पण वाद टाळले तर सगळंच सुस्थितीमध्ये राहील। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि तुम्ही प्रसन्न देखील व्हाल। सप्टेंबर महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांनी आईच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे, कारण कधी कधी आई स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते। छोट्या मोठ्या अडचणी आल्या, तब्येतीच्या कुरबुरी आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून ती घरातलं काम करत असते किंवा तिचं रोजचं रुटीन चालू ठेवत असते, पण आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचंय। जर काही त्रास वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे आईला घेऊन जायचं आहे। त्याबरोबरच मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तसं तर आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीसाठी हा महिना चांगला असेल, कारण उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। या दोन्हीमध्ये संतुलन स्थापित करणं तुमच्यासाठी या महिन्यात महत्त्वाचं ठरणार आहे। मिथुन राशीच्या लोकांना खास करून मित्रांकडून सहकार्य या महिन्यात मिळताना दिसेल। आता ज्या मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी जाणवत आहेत, मग त्या आर्थिक स्वरूपात असतील, शारीरिक स्वरूपात असतील किंवा मानसिक स्वरूपात असतील, त्यांनी कुठले उपाय करायला हवेत ते उपाय बघूया। पहिला उपाय म्हणजे रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करणं मिथुन राशीसाठी लाभदायक ठरतं। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता, तो म्हणजे एकतरी डाळिंबाचं रोप तुमच्या अंगणामध्ये लावा किंवा तुमच्या गॅलरीमध्ये लावा, त्यामुळे आव्हानांवर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळेल। चौथा उपाय म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा आरोग्य इत्यादी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संकट जाणवत असेल तर श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा पाठ करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरतं। मित्रांनो, हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत, या उपायांवर श्रद्धा असेल तरच हे उपाय परिणाम दाखवतात।
मिथुन राशीसाठी नेहमी उपासना कुठल्या देवतेची करावी असा प्रश्न विचारलात तर गणेशाची उपासना मिथुन राशीला लाभदायक ठरते, कारण बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे आणि बुध या ग्रहाची देवता गणपती बाप्पा आहे. म्हणूनच गणपती बाप्पाची उपासना करणं, मग त्यामध्ये गणपती अथर्वशीर्ष म्हणणं असेल किंवा गणेश स्तोत्राचं रोज पठण करणं असेल किंवा गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप करणं असेल, या गोष्टीचा समावेश रोजच्या उपासनेमध्ये करावा. यातली कुठलीही एक गोष्ट करावी, आज एक गोष्ट केली उद्या दुसरी गोष्ट केली असं न करता कुठलीही एक गोष्ट रोज करावी, ज्यामुळे मिथुन राशीचं मानसिक बळ वाढायला नक्कीच मदत होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.